मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं विशेष, कोणाचा लुक झाला व्हायरल, कोणाच्या फोटोजची होती चर्चा भारी, हे सगळं जाणून घेऊया आजच्या लॉकडाऊन एंटरटेनमेंटमध्ये। या आठवड्यात मराठी कलाकारांमध्ये अभिनेत्री अभिज्ञा भावेने मेहुल पई सोबत लग्नगाठ बांधली। त्या दोघांच्या लग्नासाठी त्यांच्या जवळच्या आणि मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती। बघूया त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण। महेश लिमय यांचं दिग्दर्शन असलेला जग्गू आणि ज्युलिएट हा एक आगळावेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या सिनेमाचं टीझर पोस्टर नुकतंच समोर आलंय, त्यावर एक मुलगी आणि एका मुलाचा हात दिसतोय। शिवाय या सिनेमाचं 90% शूटिंग युरोपात होणार आहे। या पोस्टरवरून या सिनेमाविषयीची उत्सुकता खूपच वाढली आहे। रेणुका शहाणे यांचं दिग्दर्शन असलेल्या त्रिभंग या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला। या ट्रेलरवरून तीन पिढ्यांची आणि त्यांच्या मतभेदांवर भाष्य करणारा हा सिनेमा असेल हे समोर येतं। या सिनेमात मिथिला पालकर, काजोल, वैभव तत्ववादी, तन्वी आझमी यांच्या मुख्य भूमिका आहेत। अभिनेत्री रसिका सुनीलने नवीन वर्षात तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितलंय। ती आदित्य बिलागीला डेट करतीये। त्या दोघांच्या फोटोंना रसिकाच्या चाहत्यांनी खूप पसंत केलंय। अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावरील ट्रोलिंगला वैतागून ट्विटर अकाउंट डिलीट केलेलं, मात्र 2021 या नवीन वर्षात ती पुन्हा एकदा ट्विटरवर आलीये आणि येताच तिने विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल केलं तर उत्तरही तसंच मिळेल असं म्हटलंय। सगळ्यांच्या दिलाची धडकन अप्सरा सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या खणाच्या साडीतील फोटोजमुळे व्हायरल होतीये। हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असून या फोटोमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसतीये। सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्न करतायत। सध्या त्यांचं केळवण सईकडे सुरू आहे, त्यामध्ये दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी या दोघांसाठी खास केळवण ठेवलेलं। त्यावेळेचा फोटो सिद्धार्थने शेअर करत आपल्या आवडत्या लोकांना आपणही तितकेच आवडतो याहून मोठं सुख नाही, थँक्यू विक्रम फडणीस, तू एक अप्रतिम होस्ट आणि तितकाच अप्रतिम मित्र आहेस, थँक्स अ लॉट असं म्हटलंय। तर हे होतं या आठवड्याचं लॉकडाऊन एंटरटेनमेंट। अशाच खास बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी।